मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासाविषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण कशा पद्धतीने झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्गाच्या बाहेर बसून शिकले, परंतु एकही असा एकही विषय असेल, एकही टॉपिक असेल जो त्यांना समजला नाही असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी वर्गाच्या बाहेर बसून शिकले असले तरी ते वर्गात नाही, शाळेत नाही, देशात नाही, तर जगात पहिले आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे महामानव पर्सेंटेज मध्ये नाही तर गिनतीमध्ये म्हणजे आकडेवारीमध्ये सापडणे अवघड आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात अशा पद्धतीने लिहून ठेवलंय की मला जर पैसा कमवायचा असता, मला जर गाडी घ्यायची असती, मला जर बंगला बांधायचा असता, मला जर धन संपत्ती इस्टेट ठेवायची असती तर मी खूप कमावली असती, पण मी माझ्या समाजाला एक दिशा देऊ शकलो नसतो, समाजाला दारिद्र्यतेमधनं बाहेर काढू शकलो नसतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे. बरोबरच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा समाज बाहेर कसा काढला असेल, फक्त आणि फक्त एका गोष्टीच्या जीवावर, ती गोष्ट म्हणजे शिक्षण. अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला हा समाज त्यांनी बाहेर काढला फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरती. आणि त्यांच्या सारख्या बुद्धिमत्तेची लोक अजूनही आपल्या भारत देशामध्ये नाही, पण तरी देखील बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जर बोलायचं म्हणलं, यांच्याविषयी भाष्य करायचं म्हणलं तर खूप लोक तिथं त्यांचा इतिहास सांगण्यासाठी नकार देतात, त्यांचा हा गौरवशाली इतिहास सांगत नाही. पाहा तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास वाचल्यानंतर तुम्हाला समजून जाईल जो संघर्ष म्हणजे काय असतं हे त्यांच्या इतिहासात आपल्याला समजतं, संयम म्हणजे काय असतं हे त्यांच्या इतिहासात आपल्याला समजतं, धैर्य शौर्य पराक्रम हे सर्व त्यांच्या इतिहासात समजतं. मग हे जे गुण आहेत ते त्यांच्या इतिहासात आपण घ्यायला पाहिजे ना, पण नाही, आपण फक्त त्यांना जातीयतेमध्ये बांधून ठेवलंय. छत्रपती शिवाजी महाराज झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं, राजमाता अहिल्या देवगुळकर झालं, हे महापुरुष आपण फक्त आणि फक्त जातीयतेमध्ये वाटून घेतले, पण त्यांचा विचार काय होता हा आपण कधीच पाहिला नाही. पण हा विचार आपल्याला पाहायला पाहिजे, त्यांचा विचार काय होता, कोणत्याच जातीला, कोणत्याच धर्माला, कोणत्याच पंथाला त्यांनी कधीच त्यांचा निरादर केला नाही. अहो छत्रपती शिवाजी महाराज जर कुरांची प्रत जरी त्यांना कुठे सापडली तर ती माथ्याला लावायची आणि ती प्रत पुन्हा त्या दर्ग्यामध्ये पालखीमधनं पाठवायची. कोणत्याच धर्माचा त्यांनी निरादर केला नाही आणि त्या पद्धतीने आपले जे महापुरुष होते यांचा विचार फक्त कोणत्या समाजासाठी, कोणत्या धर्मासाठी नव्हता तर देशासाठी होता, विकासासाठी होता. पण हा विचार आता कुठेतरी मिटत चाललाय, कुठेतरी हरवत चाललाय, पण हा विचार आपल्याला कुठेतरी मिटून द्यायचा नाही, हरवून द्यायचा नाही, तर हा या विचारावरती या महाराष्ट्राला आणि या भारत देशाला आपण बदलू शकतो. हा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जर पोहोचवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही कमेंट करा तुम्हाला कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिजेत. आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या महापुरुषांचे विचार यांचा इतिहास तुमच्यासोबत शेअर करत असतो. कारण मित्रांनो तुम्ही पाहा ना, तुम्हाला युट्यूबवरती युट्यूब झालं, फेसबुक झालं, यासारखे जे सोशल मीडिया आहे यावरनं तुम्हाला मनोरंजनाचे खूप चॅनल मिळतील, पण प्रबोधनाचे इतिहासाचे चॅनल खूप कमी आहेत आणि हा इतिहास तुमच्या पुढे मांडणारे लोक खूप कमी आहेत. पण हा इतिहास आपल्याला मांडायचा आहे आणि हा इतिहासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपण देश बदलू शकतो. तर हा विचार तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील लाईक करा आणि अजून तुम्ही कमेंट करू शकता की कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, पुन्हा एकदा भेटूया अशीच एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक.